नमस्कार, आपले स्वागत आहे. आपल्या हिंदू सनातन धर्मात काही गोष्टी आपण पूर्व परंपरेनुसार करतो, परंतु त्या प्रत्येक गोष्टी करण्यामागे काही ना काही हेतू, पुरस्कार, महत्व व अर्थ आहेत, म्हणूनच केल्या जातात. आणि त्यामुळे तर त्या तथ्यामुळेच आपण मुंग्या दिसल्या की त्या साखर टाकतो आणि साखर घेऊन त्या बिळात जातात आणि जमीन भुसभुशीत करतात. यालाही पर्यावरणपूर्वक शास्त्रीय आधार आहे. आपण सापांना दूध पाजतो, त्यामुळे ते शेतातील धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरापासून शेतकरी बांधवांचे संरक्षण करतात आणि त्यामुळे सापांना शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते. आपण पिंपळाची पूजा करतो, त्याला पाणी देतो, तो आपल्याला 24 तास ऑक्सिजनचा पुरवठा करतो आणि त्यामुळे आपल्याला जितका वेळ पिंपळाच्या सानिध्यात राहता येते तितका काळ राहिलं की आपण नंतरही आपल्याबरोबर ऑक्सिजन व ऊर्जेने भरले गेलेलो असतो. तुळशी पूजनाचे महत्त्व आहे. तिला संजीवनी वनस्पती असेही म्हणतात, म्हणजेच रामबाण औषधी आहे. स्मरणशक्ती, हृदयरोग, कफ, श्वास यासंबंधी रोगामध्ये, त्याचबरोबर दमा, दातांच्या रोगांमध्ये तुळशी खूप मदत करते. भगवान विष्णूंची पूजा तुळशी शिवाय अपूर्ण मानली जाते. अशा प्रकारे आपल्या भारतीय संस्कृतीत तसेच रामदास स्वामींच्या बैठकीतही रोज 2 पाने तुळशीची वाहणी महत्वाचे आहे. म्हणजेच प्रत्येक धर्म कोणताही असू द्या, कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याचा वापर व महत्त्व तितकेच आहे. कुमारी, कन्या व सुवासिनी तुळशीला पाणी घालून त्याची मनोभावे पूजा करून अखंड सौभाग्यासाठी तिच्याकडे साकडे घालतात. सकाळच्या सुंदर दिवसाची सुरुवात सूर्याला अर्ध देऊन पूर्वीच्या ऋषीमुनी पूर्वज करायचे. त्यामागेही आपण आपल्या शरीराला जेवढे हवेची गरज आहे तितकीच सूर्यप्रकाशाची असते. आपल्या मानवी शरीरातही वेगवेगळ्या रंगांची गरज असते. मागेही मी तुम्हाला एका व्हिडिओत सांगितले आहे 7 चक्र व त्यांचे रंग, आणि हे जर कमी जास्त झाले तर आपल्या शरीरावर काय परिणाम होतात. आणि ह्यामुळे सकाळची पहिली सूर्यकिरणे येताना पाणी सूर्याला अर्पण करताना त्या सूर्याची सप्तरंगी किरणे पाण्यातून लवकर परावर्तित होऊन त्याचा लाभ अर्ध देणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला मिळतो आणि शरीरातील सूक्ष्म जीवाणूंना, त्याचबरोबर दुर्बल तेला कमी करून निरोगी काया त्या व्यक्तीस मिळते आणि ह्यामुळे व्हिटॅमिन डी ही मिळते. सूर्य उगवल्यावर 24 मिनिटांपर्यंतची किरणे ही अमृतासमान असतात आणि ती जर मिळाली तर नैराश्य, डिप्रेशन, निगेटिव्हिटी ह्यापासून माणूस दूर होऊन त्यांच्यात ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे तर पूर्वज हे पूर्व परंपरेने प्रथेनुसार करायचे. आणि अजून एक महत्वाचे म्हणजे पूजेच्या वेळी घंटानाद, शंखनाद करून वातावरण प्रसन्न व ताजेतवाने होते. आजच्या या युगात ध्वनी प्रदूषण खूप वाढले आहे आणि त्यामुळे वातावरणातील कीटाणूंचा नाश शंख व घंटी वाजवण्याने होतो. ज्या लोकांना हार्ट ब्लॉकेज डॉक्टरने सांगितले आहे त्यांना जर व्यवस्थित शंख वाजवता आला तर ब्लॉकेज नाहीत, कारण शंख वाजवताना फुफ्फुसातून एक जोरात श्वास घेऊन मग तो वाजवला जातो आणि नंतर शंखातून ध्वनी उत्पन्न होतो. शंखनादात इतकी ताकद आहे की वातावरणातील मलेरिया जीवाणूंचाही नाश होतो. पूर्वी सुद्धा युद्ध आरंभ होण्यामागे आधी शंखनादानेच सुरुवात करायची. करोना काळात ऑक्सिजन लेवल खूप कमी होत होती. जे लोक शंख वाजवतात व त्याबरोबर अनुलोम विलोम प्राणायाम करतात त्यांची ऑक्सिजन लेवल कमी होत नाही, फुफ्फुसाची ताकद वाढते. घंटीनादामुळेही वातावरण शुद्ध होते. शंख खूप जणांना वाजवता येत नाही, परंतु घंटी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वाजवता येते. त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ आपल्याकडे पूजनानंतर घंटानाद करून वातावरणाचे शुद्धीकरण केले जाते. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते. त्यामुळेच प्रत्येक हिंदू सनातन धर्मियांकडे आजही घराबाहेर तुळशी वृंदावन तसेच देवघरात घंटी, शंख, गंगाजल, त्याचबरोबर गीतासार, नवनाथ ग्रंथ, महाभारत पोथी असे अनेक पवित्र ग्रंथ ठेवून त्यांचे वाचन केले ने घराला भूत, प्रेत, पिशाच, बाधा यापासून संरक्षण दिले जाते. तुम्हाला माझ्या ह्या विषयावरून घंटीनाथ, तुळशी पूजा, शंखनाथ, सूर्याला अर्ध्य का दिले जाते याचे महत्त्व लक्षात आले असेलच. माझा हा विषय कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्या जास्तीत जास्त लाईक शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.